आज केंद्र सरकार ने शेतकऱ्याच्या संदर्भात जे तीन काळे कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या संदर्भात संपूर्ण भारतभर शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि 10 महिन्यापासून सातत्याने आंदोलन करत आहेत। दिल्लीच्या अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर बसून आहेत, अनेक शेतकरी त्या ठिकाणी हजाराच्या जवळपास मृत्युमुखी पावले, तरी अजून सुद्धा या केंद्र सरकारला, बीजेपी सरकारला, मोदी सरकारला जाग आलेली नाही। त्यांना जाग येण्यासाठी आज पूर्ण भारतबंदचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कृती समितीने केलेलं आहे। त्या शेतकऱ्याच्या कृती समितीला राष्ट्रीय लेवलवर बहुजन समाज पार्टी च्या वतीने बहनकुमारी मायावती जी, ज्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे, यांनी जाहीर समर्थन दिलेलं आहे। त्यासोबत महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने साहेब यांनी सुद्धा समर्थन दिलं आहे। वर्धा जिल्ह्याच्या वतीनं, बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हे जे भारत बंद आंदोलन आहे, यामध्ये वर्धा जिल्ह्याच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीर समर्थन करतो आहे। भारत बंद यशस्वीपणे होणार आहे आणि केंद्र सरकारने या शेतकऱ्यांचे तिन्ही काळे कायदे जे त्यांनी केलेले आहेत ते रद्द करावे अशी आमची मागणी आहे।